नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. मला बऱ्याच जणांचे मेल आले होते की आम्हाला अजून मॅक्रमेच्या गाठी व्यवस्थित जमत नाहीत, तर तुम्ही एकदा गाठी व्यवस्थित समजावून सांगा. म्हणून मी पुन्हा एकदा ही मॅक्रमे बेसिक गाठींची सिरीज सुरू करत आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घ्या, ही कॉर्ड मी अशी लावलेली आहे, ही आपली बेस कॉर्ड आहे. आपल्याला कोणतीही वस्तू बनवायची असेल, जसं तोरण किंवा बॅग बनवायची असेल, काहीही बनवायचं असेल, तर आपल्याला सुरुवातीला अशी बेस कॉर्ड घ्यावी लागते आणि ह्या कॉर्डच्या वर आपण आपलं बाकीचं काम सुरू करत असतो. ह्या कॉर्डला पायाभूत कॉर्ड किंवा बेस कॉर्ड म्हणतात. आणि ह्या बेस कॉर्डवर आपण ज्या दुसऱ्या कॉर्ड लावतो आणि त्याच्यातून काम सुरू करतो त्याला म्हणतात वर्किंग कॉर्ड. तर ह्या वर्किंग कॉर्ड आपल्याला ह्या बेस कॉर्डवर अडकवून घ्याव्या लागतात. तर त्या कॉर्ड आपण अडकवतात ती आपली पहिली गाठ आहे, त्यालाच पायाभूत गाठ म्हणतात किंवा लार्क हेड नॉट म्हणतात. तर ही गाठ कशी घालायची ती आपण पाहूया. पहिल्यांदा आपण काय करायचं, आपल्याला हव्या त्या आकाराच्या कॉर्ड कट करून घ्यायच्या. त्यानंतर ही कॉर्ड आहे ही अशी फोल्ड करायची, अशी घडी घातली. ही घडी घातल्यानंतर हा घडी घातलेला भाग जो आहे तो ह्या बेस कॉर्डच्या वरच्या बाजूने असा खाली घालायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर ह्या दोन कॉर्ड ह्या लूपमधून अशा खेचून घ्यायच्या. ही आपली पायाभूत गाठ किंवा लार्क्स हेड नॉट झाली. अशा प्रकारे गाठी अडकवून आपण आपलं पुढचं मॅक्रेमेचं काम सुरू करू शकता. ही पहिली गाठ आहे. हीच गाठ उलटसुद्धा करतात, म्हणजे आता ही लार्क्स हेड नॉट आहे त्याला एक गाठ असे जी रिव्हर्स लार्क हेड नॉट, ती कशी असते. तर आता आपण ही गाठ घेताना वरून घातलं होतं, ही गाठ ही रिव्हर्स लार्क हेड घालण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा फोल्ड असा ठेवायचा ह्या बाजूला आणि ही दोन टोकं वर आहेत ती ह्या लूपमधून खेचून घ्यायची अशा प्रकारे. ही झाली रिव्हर्स लार्क हेड. ॲक्च्युली ही गाठ आणि ही गाठ सारखीच आहे, तुम्हाला दिसेल ही बाजू अशी आहे. तर ही आपल्या गाठीच्या सिरीजमधली पहिली गाठ मी तुम्हाला शिकवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आता पुढच्या गाठी आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.